नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे गुरुवार पंचवीस एप्रिल दोन हजार एकोणीसच्या महत्त्वाच्या न्यूज आपण बघतो आहोत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा यंदा द्राक्ष निर्यात ही विक्रमी झालेली आहे नाशिकमधली ही इतिहासातली सर्वात जास्त द्राक्ष निर्यात आहे द्राक्ष लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास साठ टक्के क्षेत्रावरील द्राक्ष निर्यातीसाठी पुनर्नोंदणी त्याची करण्यात आलेली आहे जर युरोपियन देशांमध्ये निर्यात करायची असली तर कृषी विभागाकडे त्याची नोंदणी करावी लागते द्राक्ष निर्यात कुठं कुठं करतो आपण कॅनडा रशिया मलेशिया युरोपियन देश चीन दुबई जर्मनी या सर्व ठिकाणी नाशिकमधली द्राक्ष जातात बघा दोन हजार एकोणवीसचा विचार करता अडतीस हजार चारशे एकतीस हेक्टर क्षेत्राची नोंदणी निर्यातीसाठी झालेली आहे जी दोन हजार अठरामध्ये तीस हजार हेक्टरची नोंदणी होती तर दोन हजार अठरा एकोणास एक लाख त्रेचाळीस हजार दोन हजार सतरा अठरा एक लाख दोन हजार दोन हजार सोळा सतरा एक लाख बत्तीस हजार इतिहासातलं सर्वात जास्त निर्यात होणारं वर्ष त्रेचाळीस हजार मेट्रिक टन पुढची जी न्यूज आहे ती खूप महत्वाची बघा येणाऱ्या परीक्षांसाठी मार्डोक संबंधीची न्यूज आहे शिकार आणि अधिवास नष्ट झाल्यामुळे त्याचं अस्तित्व नाम मात्र राहिलेलं आहे बघा मार्डोकच आयुसियन इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर ची रेड लिस्ट जी काही असते त्याच्यामध्ये लुप्तप्राय प्रजातीमध्ये मालढोकला टाकलेलं आहे आपत्कालीन मोहीम याच्यासाठी मालढोक साठी राबवण्यात येते आणि त्याच्यासाठी तीन महत्वाच्या संस्था आहे बघा सेंच्युरी नेचर फाउंडेशन कन्झर्वेशन इंडिया अँड द कॉर्बेट फाउंडेशन या तीन संस्था आपात याच्यामध्ये काम करतायत की की माळढोकची जी काही संख्या आहे ती येत्या काळात वाढली पाहिजे जगभरातल्या पक्ष्यांना वाचवण्यासाठी जी काही रणनीती वापरली जाते ती इथं वापरली जाईल याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की विजेच्या तारांवर रिफ्लेक्टर लावले जातील म्हणजे मध्ये दरवर्षी किमान अठरा पक्षांचा मृत्यू हा विजेच्या तारांमुळे होत असतो आणि जर तुम्ही संख्या बघितली माळ मध्य प्रदेश शून्य म्हणजे इथं तर एक स्टिंगच ते महाराष्ट्र आठ आहे बघा कर्नाटक पाच ते दहा गुजरात पन्नास पेक्षा कमी राजस्थान नव्वद ते एकशे पंचवीस भारतीय वन्यजीव संस्था जी आहे डेहराडून आणि भारतीय विज्ञान संस्था बंगरुड म्हणजे असं सिंपल एम सीकी होतो बघा भारतीय वन्यजीव संस्थेचं हेडक्वार्टर नेमकं कुठं आहे तर ते डेहराडून आहे याच्या संशोधनामधून मध्ये एक कमी अनुवंशिक विविधता आढळून येते आणि त्याच्यामुळेच त्यांची संख्या कमी होते म्हणजे त्यांच्या अनुवांशिक विविधतेमुळे त्यांची संख्या कमी होते असा यांचा संशोधनातून बाहेर आलेला आहे सर माळ हे खूप महत्वाचं आहे बघा जेवढ्या काही महत्वाच्या स्पेसिस आहेत क्रिटिकली इनडेंजर डेंजर तर त्याच्या संबंधीची एक जी पीडीएफ आहे ती मी आज आपल्या टेलिग्रामवर पोस्ट करेल बघा मिनिस्ट्री ऑफ एन्व्हामेंटची ती प्रत्येकाने नीच वाचा ती आपल्यासाठी महत्वाची आहे येत्या काळात आपल्याला तिच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकता आणि ती, ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची असल्यामुळे ते जास्त मॅटर करतं संपादकीय लोकसत्तामध्ये अपेक्षांचे ओझे नावाचं संपादकीय बघा कोकणामध्ये शेती आणि मासेमारी हा जो पारंपरिक उद्योग होता ते सोडून पथवी तरुण जे आहेत ते पर्यटन व्यवसायात आले कोकणचा कॅलिफोर्निया करूयात अशा वल्गना बऱ्याच लोकांनी केल्या पण कोकणचा केरळ सुद्धा झालेला नाही केरळचं टुरिझम मधलं जे काही इन्कम आहे किंवा संधी ज्या काही ते उपलब्ध करून देत टुरिझम ते महाराष्ट्रात कोकणात कधीही होऊ शकलं नाही आजपर्यंत दोन हजार सोळामध्ये महाराष्ट्राचं पर्यटन धोरण जारी झालं आणि याचं उद्दिष्ट होतं दोन हजार पंचवीस पर्यंत तीस हजार कोटी अतिरिक्त गुंतवणूक कोकणामध्ये करणार की जे आजवर झालेली नाहीये आव्हानं काय आहेत मेन की बरेचशे तरुण जे आता हे करतायत तर इथं विकेंड डेस्टिनेशन म्हणजे अलिबाग वगैरे सारखे ठिकाण आहे तर विकेंड डेस्टिनेशन आहेत शनिवार रविवार फक्त आठवड्यातून दोन दिवस लोक तिथं जातात मग पाच दिवस करणार काय किंवा खूप कमी टुरिस्ट असतात मग अशा वेळेस त्याच्यानंतर तुम्ही कॉटेज भाड्याने घेतलंय तिथं लोक ठेवावे लागतात आचारी ठेवावं लागतो या सर्वांचं पेमेंट देणं मग ह्या गोष्टी वर्कआउट होत नाहीये त्याच्यानंतर सीआर झेड शिथिल होणं जास्त गरजेचं आहे बघा सीआर झेड पण परीक्षेमध्ये येणं अपेक्षित आहे सीआर झेड मध्ये बऱ्याचशा न्यूजमध्ये होतं पोस्टल रेग्युलेशन जे काय आहेत ते तर ते करून ठेवायचं त्याच्यानंतर व्याह्याने धाडले घोडे म्हणून एक अग्रलेख आलेला आहे बघा एअर इंडिया आणि जेट बद्दलचा आता एअर इंडिया सारखी कंपनी जी बावन्न हजार कोटींची देणी थकवून कसा तसा आला दिवस ढकलते म्हणजे बावन्न हजार कोटीची जे काही कर्ज त्यांच्यावर आहे एअर इंडियावर आणि अशी कंपनी आता जेटच्या मत्तीला चालली आहे म्हणजे जेट ऑलरेडी कंप्लीट बुडलंय आहे हे बुडल्यात जमा आहे आणि हे त्याला जाऊन मदत करणार म्हणजे न सुटणार कोण आहे आता एअर इंडिया ही जी कंपनी स्थापन केली होती ती जे आर डी टाटा यांनी स्थापन केली होती जेव्हा ती जे, जे आर डी टाटांच्या मार्गदर्शनासाठी काम करत होती तेव्हा ही नफ्यात होती पण जेव्हा ती सरकारी झाली तर तिच्यामध्ये मग जे काही आपले लोकप्रतिनिधी आहे त्यांना फ्री फ्री ऑफ कॉस्ट प्रवास देणं किती सामान नेऊ देणं अशा बऱ्याचशा कंडिशन्स आणि मॅनेजमेंट जी ती प्रॉपर वर्कआउट झाली नाही त्याच्यामुळे सरकारी झाल्यानंतर एअर इंडिया कंप्लीटली गाळत गेली ब्रिटिश एअरवेज हे एक महत्वाचं रोल मॉडेल आहे बघा ब्रिटिश एअरवेज पण लॉसमध्ये होती पण सरकारी कंपनी होती ब्रिटनमधली पण त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थ्रॅचर ज्या होत्या त्यांनी तिला परत नफ्यात आणून उभं केलं होतं हे भारतात होईल का बाबा तर अशा अशाचा हा अग्रलेख आहे आरक्षणाला पर्याय आहे का तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुमची मतं नोंदवू शकता की आरक्षणाला नेमका काय पर्याय तुम्ही सुचवू शकता तुमच्या बाजूने तिच्यात एक जमिनीचं राष्ट्रीयकरण ह्या पहिल्या पर्यायाची चर्चा याच्यात केलेली आहे तर अशा चर्चांना विशेष काही अर्थ नाहीये बघा ज्या पद्धतीचं राजकारण आणि ज्या पद्धतीची समाजकारण आपल्या इथं आहे तिच्यामधून असं जमिनीचं राष्ट्रीयकरण होण्याचे चान्सेस कितपत तुम्हाला दिसतात आणि ते वर्कआउट होणं इतकं सोपं नाहीये की आधी जात आली आरक्षण आलं मग ते सगळ्याच गोष्टी तो वाद काय दिवसेंदिवस चालूच आहे आपला त्याच्यानंतर डॉक्टर पॉल ग्रीनगार्ड यांचं निधन झालेलं आहे बघा प्रॉल ग्रीनगार्ड हे मेंदूवरील संशोधनासाठी ओळखले जातात दोन हजारचं नोबेल सुद्धा त्यांना मिळालेलं आहे मानवी मेंदूतील चेता तंतूमधील संदेशांची होणारी देवाणघेवाण हा त्यांचा संशोधनाचा विषय होता अंमली पदार्थांचं व्यसन नैराश्य सिझोफ्रेनिया पार्किन्सन्स या आजारांवर नेमक्या कशा पद्धतीने आपण उपाय केले पाहिजेत या संबंधीचं डॉक्टर पॉल ग्रीनगार्ड यांचं सगळं संशोधन आहे त्यानंतर बालाकोट पैक मध्ये सहा पैकी पाच लक्ष भेद यशस्वी झाले होते असं भारतीय हवाई वायुदल पुनर्वलोकनाने अहवाल दिलेला आहे आता याच्यात किती लक्ष भेद झालेत आणि किती सक्सेसफुल झाले असा प्रश्न नाही पण इथला मुद्दा एक आहे की जी विमानं वापरली गेली आहेत त्याच्यातलं जे होतं मिराज दोन हजार तर सहा इस्रायली स्पाइल्स दोन हजार पेनिट्रेटर टाइप पीजीएम चा वापर आपण केला होता प्रिसीजन गाइडेड म्युटिलेशन मु, आता लक्ष भेद करण्यासाठी याचं नियोजन करण्यात आलं होतं पाच बालाकोट परिसरातील इमारतींवर मेन पॉइंट ऑफ इम्पॅक्ट वर जाऊन आढळले ते पण एक पीजीएम मिराज दोन हजार विमानातून बाहेरच पडलं नाही याचं कारण असं आहे की मिराज विमान जे आहे ते पस्तीस वर्ष जुनं विमान आहे इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टीम जी आहे त्याची त्या इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टीम ची गती अनियमित झाली होती का झाली होती कारण हे पस्तीस वर्ष जुनं आहे आणि तुम्ही पस्तीस वर्ष जुनं विमान अशा पद्धतीने जर वापरताय तर एक महत्वाची गोष्ट की ते वैमानिकाचा जीव तर आपण धोक्यात घालतोच घालतोय प्लस तिच्यातून जे काही आपल्याला साध्य करायचं ते साध्य होण्याचे चान्सेस कमी आहे म्हणून इथं आपल्या डिफेन्स बद्दल प्रश्न उभा राहतो की आपल्याकडं अद्ययावत विमान अद्ययावत जे काही यंत्रणा पाहिजे ती असणं किती गरजेचं आहे हे पस्तीस वर्ष जुनं होतं म्हणून त्यांनी दिला तो अहवाल त्याच्यानंतर परिचारिका किंवा नर्सिंगसाठीचा जनरल नर्सिंग आणि मिड वायफरी अभ्यासक्रम बंद होणार आहे दोन हजार एक वीस एकवीस पासून तर त्याऐवजी बीएससी नर्सिंग ही पदवीच येणार आहे डायरेक्टली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय आणि भारतीय परिचारिका परिषद या दोघांचा हा संयुक्त निर्णय ये आहे येणारा अभ्यासक्रम आता जे चालू आहेत ते कम्प्लीट होतील आणि दोन हजार एक वीस एकवीस पासून बीएससी नर्सिंग ही डायरेक्ट ग्रॅज्युएशनची डिग्री असणार आहे तर ते एक महत्वाची बाब दुसरे महत्वाचं अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना निवडणूक कामं जी ऐच्छिक आहे हे इलेक्शन कमिशननी स्पष्ट केलेलं आहे बघा अंगणवाडी सेविकांना निवडणूक कामं जी काय येते ऐच्छिक आहे आणि त्याच्यामुळं निवडणूक कामं ऐच्छिक असल्यामुळे नकार दिल्यास कारवाई होणार नाही हा स्पष्ट केलेला आहे इलेक्शन कमिशननी अदरवाइज जर तुमच्या तुम्हाला ते ऐच्छिक नसतं तुमच्या कम्पल्शन आहे तुम्ही नकार दिला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते त्यानंतर टिकटॉक वरची बंदी मागे घेण्यात आली बघा मद्रास उच्च न्यायालयाने मागे घेतलेली आहे तर त्याचं अट टाकलेली आहे की ऍपवर असलेले व्हिडिओ प्रसिद्ध होणार नाहीत तर ती टिकटॉक वरची बंदी आता गेलेली आहे आणि टिकटॉक प्ले स्टोअरला मिळेल लोकांना बरेचसे लोक बेरोजगार झाले होते ते आता आजपासून रुजू होतील कामावर महाराष्ट्र टाइम्स मधलं संपादकीय बघा भारताला गजर गरज जी आहे बदलाची अमर्ते सेन यांचा आहे आता त्यांनी गेल्या पाच वर्षातला गव्हर्नमेंटच्या याच्यावर टीका टिप्पणी केलेली आहे त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा जे काही गव्हर्नमेंट कुठलंही असू दे तिच्या टीका टिप्पणी शक्यतो विचारले जात नाहीत पण तुम्हाला एकंदरच अमर्त्य सेन यांचं से लिखाण असल्यामुळे वाचणं गरजेचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही ते वाचू शकता एक दोन रिटर्न जर तुमचे थकले तर ई वे बिल तुम्हाला दिलं जाणार नाही केंद्रीय अर्थ मंत्रालयाने हे स्पष्ट केलेलं आहे सलग दोन महिने जर जीएसटी रिटर्न भरलं नाही तर ई वे बिल तयार करण्यात येणे ई वे बिल काय असतं तर तुम्ही एकदा ई वे बिल घेतलं तुम्हाला पतपच कुठं जकात वर थांबायची गरज नाही हे इंटर स्टेट तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाता तर त्याच्यासाठीची प्रणाली आहे ई वे बिल एकवीस पासून याची अंमलबजावणी होणार आहे बघा जर तुम्ही दोन महिन्याचं सलग रिटर्न भरलेलं नसेल तर तुम्हाला त्याचा फटका बसणार आहे त्यानंतर आज दुपारी तीन वाजता बघा युपीएस युनिक अकॅडमीची कॅम्प ब्रांच आहे तिथं आपलं युपीएससी जीएस एस आणि एक्सपेक्टेड टॉपिक्सचं लेक्चर आहे सो ओपन टू ऑल आहे त्यानंतर मॅप मध्ये सिक्कीम बघणार आहोत आपण सिक्कीमचा जो प्राणी आहे हो बघा तो रेड पांडा आहे पक्षी जो आहे तो ब्लड प्लिझंट आहे फुल जे आहे ते नोबल डेंड्रोबियम आहे वृक्ष जो आहे तो रोडोडेंड्रॉन आहे वर युपीएससी प्रिलियम्स वर प्रश्न विचारून झालेला आहे ऑलरेडी त्याच्यानंतर कार्डामॉम प्रोडक्शनचा जर विचार केला तुम्ही तर भारतातून सर्वात जास्त कार्डामॉम प्रोडक्शन करणारं राज्य म्हणजे सिक्कीम आणि सेकंड लार्जेस्ट जगामध्ये ग्वाटेमाला हा जो देश आहे त्याच्यानंतर शंभर टक्के ऑर्गॅनिक स्टेट आहे सिक्कीम बघा हा सिक्कीमचा मॅप आहे सिक्कीम मध्ये महत्वाच्या बाबी कुठल्या आहे बघा की सिक्कीमचे जे सीएम आहेत ते पवन कुमार चामलिंग आहे त्याच्यानंतर गव्हर्नर जे गंगा प्रसाद आहेत बघा सिक्कीमच्या बाबतीवर तुम्ही जर कॉन्स्टिट्युशन बघितलं तर आर्टिकल थ्री सेव्हन्टी वन एफ हे सिक्कीमशी रिलेट करत स्पेशल स्टेट म्हणून त्याच्यानंतर हे एकमेव असं स्टेट आहे जिथं असेंब्ली सीट आहे एक कि ज्याला कुठलंही जॉग्राफिकल लोकेशन नाही आहे म्हणजे आपल्याकडे मतदारसंघ असतो ना तसं मतदारसंघ नाही त्याला ती संघासाठी दिलेली सीट संघ म्हणजे आपला इकडं आर एस एस नाही संघ म्हणजे बुद्धिस्ट संघ बुद्धिस्ट मॉन्क्स आणि नन्स जे आहे त्यांच्यासाठीच ते सीट आहे आणि जे बुद्धिस्ट मॉन्क आणि नन्स आहेत ते तिथं वोटिंग करू शकतात आणि त्याला कसलंही ज्योग्राफिकल लोकेशन नाही म्हणजे आख्या सिक्कीम मधले बुद्धिस्ट नन आणि ते तिथं वोटिंग करू शकतात तर हे खूप महत्वाचं आहे कुठलंही ज्योग्राफिकल लोकेशन नसणारी सीट त्याच्यानंतर हा जो नॉर्थन डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे हा नॉर्थचा भाग आहे तिथं खांगचेन झोंगा नॅशनल पार्क आहे जे जवळपास पस्तीस टक्के ज्योग्राफिकल एरिया कव्हर करतं सिक्कीमचा तर हे एक महत्वाचं एक नॅशनल पार्क खांगचेन झोंगा नॅशनल पार्क त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की इथं दोन मॉन्टेस्ट्री महत्वाची आहेत ती सगळ्यात महत्वाची म्हणजे रूमटेक मॉनेस्टरी बुद्धिस्ट मॉनेस्टरी जी आहे ती खूप महत्वाची आहे आपण आतापर्यंत कुठल्या कुठल्या मॉनस्टरी बघितल्या होत्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्या तर तुम्हाला आठवत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा लॅचेन मॉनेस्टरी पण आहे बघा इथं तर रुमटेक ही खूप महत्वाची रुमटेक सिक्कीम मधली ती नीट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे काय की आता दोन हजार अठराचा विचार केला तर सिक्कीमच्या बाबतीमध्ये गंगटोक ही याची कॅपिटल आहे बघा आणि गंगटोक पासून एकोणावीस किलोमीटरवर पॅकयोँग एअरपोर्ट आलं बघा म्हणजे भारताचं शंभरावं आणि सिक्कीमचं पहिलं म्हणजे सिक्कीम आता एअर मॅपवर आला पॅक एअरपोर्ट एअरपोर्टमुळे तर ते एक महत्वाचं आहे हा जो एन एच नॅशनल हायवे थर्टी वन ए दिसतोय तुम्हाला तर ऍक्च्युअली हा जो आहे हा थर्टी वन ए नाही हा थर्टी वन ए आधी होता याचं नाव आता नॅशनल हायवे टेन आहे हा रिनेम करण्यात आलेला आहे सो ते एक लक्षात ठेवायचं रिव्हरच्या बाबतीमध्ये ही रंगीत रिवर आहे प्लस नॉर्थवरून अजून तिस्ता रिव्हर येते रंगीत रिव्हर जी आहे ती तिस्ता रिव्हरची ट्रिब्युटरी बघा ही तिस्ता रिवर इथं आहे आणि रंगीत रिवर ही त्याची ट्रिब्युटरी आहे युपीएससी प्रिलेम्स मध्ये वर पण प्रश्न विचारून झालेला आहे तिस्ताची ट्रिब्युटरी म्हणून तर तिस्ता आणि रंगीत तिची ट्रिब्युटरी आहे रोड जे काही मेंटेन होतात इथं तर ते मेंटेन केले जातात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स द्वारे हे सगळे जे काही रोड्स आहेत इथं ते बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मेंटेन करतात सिक्कीम मध्ये दुसरी महत्वाची गोष्ट की सिक्कीमला जसं हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक स्टेट आहे तसं हे निर्मल स्टेट पण जाहीर झालं होतं दोन हजार आठ मध्ये शंभर टक्के सॅनिटेशन करता सिक्कीम महत्वाचं आहे बघा स्वच्छ भारत मिशन मध्ये पण तुम्ही बघितलं असेल त्याच्यानंतर इथं प्लॅस्टिक बॅन आहे बघा प्लॅस्टिक बंदी आहे इथं पॉलिथीन साठी खूप स्ट्रिक्ट रुल्स असणार सिक्कीम असं स्टेट आहे त्याच्यानंतर दुसरी महत्वाची बाब सिक्कीमला बॉर्डर करणारे जर तुम्ही बघितले तर हे इकडं भूटान आहे बघा हा ना दिसलं भूटान इथं आहे बॉर्डर करतं तिकडं नेपाळ आहे बघा त्याच्यानंतर वरती तुम्ही जर बघितलं तर हा चीनचा एरिया आहे इथं क्लिअर केलेला आहे बघा हा चीन आहे त्याच्यानंतर हा नेपाळ आहे हा खाली वेस्ट बेंगॉल आहे आणि हा भूटान आहे तर बॉर्डर तीन तीन देश बॉर्डर करता बघा इंटरनॅशनल बॉर्डर तिच्यामुळे जास्त महत्वाचा आहे आणि सिक्कीमची जी लोकेशन आहे ते सिलिगिरी जवळ आहे चिकन नेक ज्याला आपण म्हणतो तिच्यामुळे जास्त महत्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट की इथं डान्स जो आहे तो गुंफा डान्स म्हणून फेमस आहे बघा गुंफा डान्स बुद्धिस्ट फेस्टिवल जो असतो लोसर त्याच्या वेळेस हा गुंफा डान्स केला जातो त्याच्यानंतर यामथांग जे तिला व्हॅली ऑफ फ्लावर सँचुरी आहे यामथांग व्हॅली ऑफ फ्लावर सँक्च्युरी त्याच्यानंतर दुसरी महत्वाची बाब म्हणजे काय तर कांचनजुंगा हे शिखर इथलं जे काय आहे पर्वत कांचनजुंगा पर्वत हा थर्ड हायेस्ट आहे मधलं आणि झेमू ग्लासिअर जवळ आहे ह्या नेपाळ बॉर्डरवर झेमो ग्लासिअर कांचनजोंगा जगातलं तीन आणि भारतातलं हायएस्ट ओके त्याच्यानंतर शिंगबा रोडेडोंड्रॉन सँक्च्युरी इथं आहे शिंगबा रोडे सँचुरी ही थेंग व्हॅली ऑफ फ्लावर सँक्च्युरी आहे शिंगा रोडे सँक्च्युरी जी आहे तर ते रोडेडॉन आपण बघितलं यांचा राज्याचं परवृक्ष याच्यावर युपीएससी ला प्रश्न येऊन गेलेला आहे त्याच नावाची सँक्च्युरी सुद्धा इथं आहे इंटरनॅशनल फ्लावर फेस्टिवल दरवर्षी होतो इथं त्याच्यानंतर हे लिस्ट पॉप्युलेटेड स्टेट आहे बघा दोन हजार अकरा नुसार तर सिक्कीम बद्दल एवढ्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे कांचनजुंगात त्याच्यानंतर आपलं खांगचेन झोंगा नॅशनल पार्क त्याच्यानंतर आपलं हा एक महत्वाची बाब इथं की इथं कीर्तेश्वर कि महादेव टेम्पल पण फेमस आहे बघा इथलं तर कीर्तेश्वर महादेव टेम्पल त्याच्यानंतर कुठलाही जॉग्राफिकल एरिया नसणारी इथं असेंब्ली सीट सुद्धा आहे त्याच्यानंतर लेक्स इथले ते लक्षात ठेवा तीन लेक्स महत्वाचे आहे बघा सँगमो आहे त्यानंतर गुरु डोंगमार आहे आणि खेओचिओ पलरी म्हणून आहे तर लेक्स सुद्धा महत्वाचे तिथले तर एवढंच सिक्कीम बद्दल महत्वाचं आहे बघा रिव्हर लक्षात ठेवा तिसता रंगीत प्रश्न विचारला युपीएससी नी पॅकॉंग एअरपोर्ट महत्वाचा आहे आणि जो नॅशनल हायवे आहे तो थर्टी वन ए जो तुम्हाला इथं दिसतोय तो तो रिनेम एन एस टेन आहे स्पॉटलाईट बरोबर जोडलेले राहा तुम्हाला मध्ये आपण अशा पद्धतीने गोष्टी वर्कआउट करत राहू स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो